नमस्कार. शेतकरी बांधवांनो, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये जे जे मुद्दे महत्त्वाचे आहेत, ज्या ज्या मुद्द्यांचं आपल्याला सहकार्य होऊ शकतं, त्यामध्ये तण नियंत्रण हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण तण पिकाचं बरंच अन्न खातं आणि त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावरती होतो. त्यामुळं तणाचं नियंत्रण अतिशय महत्त्वाचं आहेच. 30 ते 40% उत्पादन आपल्याला ह्या तणामुळं घटत असतं. त्यामुळं तणाचं नियंत्रण करण्याचे जे काही अनेक पद्धती आहेत, आपण मशागतीच्या माध्यमातून तणाचं नियंत्रण करू शकतो आणि फवारणीच्या माध्यमातून सुद्धा औषध वापरून आपण त्याची नियंत्रण करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तणनाशकाचा वापर करून तण नियंत्रण कसं करता येईल आपल्याला ते पाहायचं आहे. पुढे जाण्याच्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ लगेच लाईक करून घ्या. तर तणनाशकाचं औषध हे फवारून आपण जे तणाचं नियंत्रण करतो त्याच्या दोन पद्धती आहेत, दोन प्रकार आपल्याला करता येतं. तसं तर पेरणीपूर्व आणि पेरणीनंतर ह्या दोन प्रकारापैकी आणखी एक प्रकारसुद्धा आहे, जो पेरणीच्या फार पूर्वी, पेरणीच्या आधी आपण तणाचं नियंत्रण तणनाशकाच्या माध्यमातून करू शकतो. तो पॉईंट आपल्याला बघायचं नाही. पेरणी केल्याच्या नंतर उगवणीच्या पूर्वी आपण तणाचं नियंत्रण कसं करू शकतो आपण ते या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. तर त्यासाठी आपल्याला पेंडामेथिलीन हे कंटेन असलेलं औषध निवडायचं आहे. मार्केटमध्ये तुमच्याकडे जे उपलब्ध असतील त्यापैकी एक पेंडामेथिलीन हे कंटेन असलेलं, पेंडामेथिलीन 30% तर हे तुम्ही कंटेन असलेलं औषध घ्या. आणि एक आपल्या 15-16 लिटरचा जो पंप असतो त्या 15-16 लिटरच्या पंपासाठी आपण 100 ml प्रमाण वापरायचं आहे. आता ह्याची फवारणी करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की पूर्णपणे हे दाट पडलं पाहिजे अशा हिशोबाने त्याची फवारणी करून घ्यायची. आणि आपण हे करायची किंवा फवारणी, तर आपण ज्यावेळेस पेरणीची करतो किंवा लागवड करतो, लागवड केल्या केल्या लागलीच मी तर म्हणेन की त्या दिवशी शक्य असेल तर त्या दिवशी करून घ्या किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही लागलीच करून घ्या. 2 ते 3 दिवसाच्या आत तर हे फवारून घेतलंच पाहिजे. परंतु लावण केल्या केल्या त्या दिवशी शक्य असेल तर उत्तमच आहे, नसेल तर तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा ते करू शकता. ते लागलीच फवारून घ्यायचे. उगवण्याच्या पूर्वी ह्याचा वापर केला जातो. आता पीक वापल्याच्या नंतरसुद्धा आपण तणनाशकाचा वापर करू शकतो, आपण ते आणखी एखाद्या पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. पण आता सध्या बरेच आता अवधीजवळ आला आहे, वेळेमध्ये पेरण्या होतील अशी शक्यता पण आहे. त्यामुळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहतो आहे की पेरणी केल्याच्या नंतर किंवा लागवड केल्याच्या नंतर उगवणीच्या पूर्वी ह्या पेंडामेथिलीन ह्या कंटेन असलेल्या औषधाचा वापर करा. एका पंपाला सांगितल्याप्रमाणे 30-100 ml प्रमाण वापरा. आणि या पद्धतीने केला तर आपल्याला 1 महिना 1.5 महिन्यापर्यंत तणाचं नियंत्रण होऊ शकतं. त्या ठिकाणी तण येतं.